बोला बजरंग बली की, बजरंग बली की, भारत माता की। 65व्या महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबाच्या या स्पर्धेच्या निमित्तानं आपण हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात। मी सुरुवातीला आपणा सर्वांचं संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो, आपल्याला अभिवादन करतो। आज आपल्याला बक्षीस समारंभासाठी अनेक मान्यवर पाहुणे या ठिकाणी आपल्याला लाभलेत, त्यांचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे। आताच दोन आपण महाराष्ट्र केसरीच्या उपांत्य फेरीचे सामने या ठिकाणी पाहिले, अत्यंत रोमांचकारी असे सामने या ठिकाणी आपण पाहिले। आता या ठिकाणी महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षस यांची अंतिम फेरी महाराष्ट्र केसरीच्या किताबाची कुस्ती आपल्याला आता पाहायची आहे, परंतु या दोघांनाही आपल्याला कमीत कमी एक तास आता दिला पाहिजे। गेले चार दिवस या प्रत्येकानं कमीत कमी या ठिकाणी 8-8, 10-10 कुस्त्या केल्यात आणि आता तो प्रवास फायनल पर्यंत त्यांचा पोहोचला आणि याच्या किताबाचा मानकऱ्याला या ठिकाणी सन्मानित करण्यासाठी या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आपल्यामध्ये उभे उपस्थित आहेत। मी सर्वांना विनंती करतो की आपण त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करावं। भारत के कुश्ती को नवसंजीवनी देने वाले पिछले कई सालों से हम देख रहे कि एशियन गेम्स हो, कॉमनवेल्थ गेम्स हो या ओलंपिक गेम्स हो, कुश्ती में जितने ज्यादा मेडल मिल रहे हैं वो किसी और गेम में नहीं मिल रहे। इसका सारा श्रेय अगर किसी को जाता है तो अपने भारतीय कुश्ती संघ के अध्यक्ष माननीय सांसद बृजभूषण शरण सिंह जी, और वो आज हमारे बीच में यहाँ पे उपस्थित है। मैं हृदय से पुना वासियों की ओर से, पूरे महाराष्ट्र की ओर से उनका यहाँ पे स्वागत करता हूं। या राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील, राज्याचे क्रीडा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास भाऊ तडस यांच्यासह अनेक मान्यवर या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी त्यांचं सगळ्यांचं आपल्याच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। माझी प्रसार माध्यमांना विनंती आहे की कोणी आता या ठिकाणी बाईट घेऊ नये, माझी विनंती आहे। कार्यक्रम सुरळेमध्ये व्यत्यय आणू नका, माझी सगळ्यांना विनंती आहे खाली या लगेच, एकही माणूस कोणी बाईट घेणार नाही। कार्यक्रमामध्ये व्यत्यय आणू नका, माझी विनंती आहे, चला संपवा। माझी विनंती आहे आपल्याला, असं करू नका। या वर्षीचं हे अधिवेशन पुण्यामध्ये साजरं करत असताना, अधिवेशन पार पडत असताना एक मनापासून समाधान आपल्या सगळ्यांना याचं वाटतं की 64 वर्षापूर्वी ज्या व्यक्तीनं महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात केली, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची त्यांनी स्थापना केली, ते कुस्ती महर्षी स्वर्गीय मामासाहेब मोहळांच्या नावानं त्यांना या ठिकाणी त्यांची आठवण करत, त्यांचं स्मरण करत मोहळ परिवाराच्या वतीनं आणि या ठिकाणी संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं ही स्पर्धा आयोजन करण्याचा मान आपण पुणेकरांना आपल्याला सगळ्यांना मिळाला। मामासाहेबांचं कुस्तीतलं योगदान आपण सगळेजण जाणतो, ते अखिल भारतीय कुस्तीगीर संघाचे सुद्धा अध्यक्ष होते आणि म्हणून ही स्पर्धा आम्हाला देण्यासाठी माननीय बृजभूषण शरण सिंग जी असतील, माननीय रामदास भाऊ तडस असतील यांना मी मनापासून धन्यवाद देईन की या दोघांमुळे आज पुण्यामध्ये ही स्पर्धा झाली। आपल्याला संघर्ष करावा लागला, मला त्या राजकारणात जायचं नाही, परंतु गेले 6 वर्ष ही स्पर्धा मिळवण्यासाठी प्रयत्न करत होतो आपण, परंतु या वर्षी पुण्यामध्ये ही स्पर्धा करण्याला आपल्याला यश आलं ते या दोघांमुळे, आणि त्यामुळे मनापासून त्यांना मी धन्यवाद देईन। त्यामुळे कुस्तीची एक परंपरा आहे या पुणे शहराला असेल, या जिल्ह्याला असेल, एकूण महाराष्ट्राला असेल, त्यामुळे महाराष्ट्राची कुस्ती मोठी झाली पाहिजे, तिला वलय मिळालं पाहिजे,
तिला राजाश्रय मिळाला पाहिजे म्हणून आपण सगळेजण प्रयत्न करतो। आज आपल्याकडे जे पाहुणे उपस्थित आहेत मी आवर्जून सांगेन आपल्याला, या राज्याचे उपमुख्यमंत्री, या राज्याचे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांनी खऱ्या अर्थाने कुस्तीला राजाश्रय दिला, त्याची उदाहरणं मी आपल्याला सांगेन। ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी असेल, ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव असेल, आपले राहुल आवाज या ठिकाणी बसलेत, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता राहुल आवाजे, अर्जुनवीर पुरस्कार विजेता, त्याला डायरेक्ट डीएसपीची नोकरी या देवेंद्रजींनी दिली, आणि म्हणून आपण सर्व कुस्ती शौकीनांनी त्यांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त केले पाहिजेत। जसं या राज्यातला या वारकरी संप्रदायातला विठ्ठलाचा भक्त वर्षातून एखाद्या वर्षातून येणाऱ्या संत तुकारामांच्या माऊलीच्या पालखींची आतुरतेने वाट पाहत असतो, त्याच पद्धतीने या राज्यातला प्रत्येक कुस्तीप्रेमी वर्षातून होणाऱ्या या अधिवेशनाची मनापासून वाट पाहत असतो, आतुरता असते, आणि म्हणून आज हे सगळं करत असताना अत्यंत मनापासून आनंद होतो। मूळचं लाल मातीतलं असलेलं आमचं नातं आणि त्या नात्यातून एक आत्मीयता आणि आपुलकी कुस्तीच्या संदर्भातली ही या सगळ्या कार्यक्रमाच्या नियोजनातून आपल्या समोर आली असेल, आपल्याला दिसत असेल। मी ज्या वेळेला फडणवीस साहेबांना निमंत्रण द्यायला गेलो आम्ही, माझ्यासोबत आमचे योगेश दोडके होते, माझ्यासोबत आमचे संदीप आप्पा होते, विलास कथुरे सर होते, त्यावेळेला साहेबांनी एकच सांगितलं की जुन्या काळात जसं कुस्ती जिंकल्यानंतर मोठी मोठी वस्तूच्या स्वरूपात बक्षिसं द्यायची, तुम्ही असं का करत नाहीये? साहेब आम्ही आपलं म्हणणं या ठिकाणी ऐकलं, आज आपण पाहू शकतो महाराष्ट्र केसरीच्या आमच्या दुर्दैवानं मागच्या वर्षीच्या विजेत्याला म्हणावं लागलं की मला रोख बक्षीस मिळालं नाही। ती खंत होती आमच्या सगळ्या कुस्तीप्रेमींना, या लाल मातीची नातं असलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये ती खंत होती, आणि म्हणून या वर्षी महाराष्ट्र केसरीच्या विजेत्याला आम्ही 15 लाख रुपयाची थार गाडी या ठिकाणी बक्षीस दिली आहे, 5 लाख रुपये रोख बक्षीस आम्ही दिलंय, शिवाय उपमहाराष्ट्र केसरी होणाऱ्या पहिलवानाला ट्रॅक्टर आणि 2.5 लाख रुपयाचं रोख बक्षीस आपण देतोय। 18 वजन गटातल्या प्रत्येक विजेत्याला या ठिकाणी 2.25 लाख रुपयाची प्रत्येकी एक टू व्हीलर जावा गाडी आपण भेट देणार आहोत। आणि या सगळं करत असताना आमचे सगळे दानशूर व्यक्ती आम्हाला सोबत आले, आमच्या बरोबर आले, अनेक मंडळींनी सहकार्य केलं, पाठिंबा दिला, आणि म्हणून हे सगळं भव्य दिव्य आपल्या समोर चित्र आज उभं राहतंय। मी म्हणालो तसं स्पर्धा मिळवण्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागले, संघर्ष करावा लागला, आणि त्याच्यामध्ये माझ्यासोबत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले माझ्या मित्र हिंदकेस योगेश दोडके, संदीप आप्पा बोंडे आणि कथुरे सर बारामदास, ही माणसं माझ्या पाठीशी उभी राहिली, हनुभाव गावडेंचा सुद्धा त्याच्यामध्ये मी उल्लेख करीन। आणि म्हणून हे केवळ एकट्याचं कुणाचं श्रेय नाहीये, ही आम्ही सगळी मंडळी एकत्र सगळ्यांनी काम केलं, आमच्या पुणे राष्ट्रीय तालीम संघ असेल, पुणे जिल्हा तालीम संघ असेल, पिंपरी चिंचवड तालीम संघ असेल, ह्या सगळ्यांनी एकत्रितपणे काम केलं, एकत्रितपणे ह्या गेल्या अनेक दिवसापासून जी तयारी आम्ही केली, आमचे अनेक मित्र या ठिकाणी मदतला आम्हाला पुढे आले, आमचे विशाल गोखले असेल, प्रवीण बडेकर असेल, पुणेजी बालन असतील, आमच्या बुलढाणा अर्बन बँकेचे सगळे पदाधिकारी असतील, शिवाय या ठिकाणी मी मगाशी उल्लेख केला तसं आमच्या थार गाडी आणि ट्रॅक्टर देणारे आमच्या भुजबळ कंपनी असेल, टू व्हीलर देणारे आमचे सगळे इथं खाली उभे, आमचे सगळे मित्र पदा प्रत्येकाने एक एक टू व्हीलर दिली, म्हणजे या खेळाला मदत करणं, हा खेळ आमचा मोठा करणं, यासाठी सगळे मिळून एकत्र आले, आणि आज हा प्रयोग यशस्वी झाला असं मला वाटतं। गेल्या 4 दिवसामध्ये आपण 5वा दिवस आज पाहू शकतो, जेवढी माणसं आतमध्ये आहेत आपल्या साक्षीने मी सांगतो की तेवढीच माणसं बाहेर उभी आहेत, हे कुस्तीवरचं प्रेम आहे, हे कुस्तीवरचं प्रेम मला असं वाटतं आपल्या कुस्तीला पुढे नेल्याशिवाय राहणार नाही, आणि म्हणून मी अधिक बोलणार नाही, कारण आपल्याला 2 मिनिटं अजून आपल्या काही मान्यवरांची 2-2 मिनिटांची भाषणं आणि पुन्हा 1 तासाने बरोबर आपल्याला या ठिकाणी 7:15 फायनल पाहिजे आहे, आणि तोपर्यंत आपल्या या दोघांनाही आपल्याला विश्रांती दिली पाहिजे। आणि म्हणून मी अधिक न बोलता पुन्हा एकदा मी एकच या निमित्ताने सांगेन की दरवर्षी महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती स्पर्धेला अजून एक गोष्ट आपल्याला चांगली मिळाली, जेव्हा आम्ही फडणवीस साहेबांकडे गेलो आम्ही सांगितलं की 3 वर्षापूर्वी 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला राज्य शासनाचे 40-42 लाख रुपये मिळत होते, साहेब आम्ही मोठी स्पर्धा करणार आहोत, महाराष्ट्रातल्या सगळ्या खेळाडूंची राहण्याची जेवण्याची त्यांची सगळी चांगली व्यवस्था आम्ही करणार आहोत, आम्हाला अधिक आर्थिक गरज राज्य शासनाच्या पाठिंब्याची आहे। साहेबांनी लगेच तात्काळ आपले गिरीश महाजन साहेबांना फोन केला आणि म्हणले या वर्षीपासून दरवर्षी महाराष्ट्र केसरीला 1 कोटी रुपये राज्य शासनाचे द्यायचे, आणि म्हणून मला असं वाटतं ही माणसं आज आपल्या ते योग्य माणसं आपल्यामध्ये आली, कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं आली, आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अधिक काही गोष्टी आपल्या आहेत, रामदास भाऊ सुद्धा त्यांच्या बोलण्यातून मांडतील, आमचे महाराष्ट्र केसरी अनेक त्या ठिकाणी नामवंत मल्ल उपस्थित आहेत, हिंद केसरी आहेत, महाराष्ट्र केसरी आमचे दीनानाथ सिंग आहेत, आमचे विष्णू जोशीलकर, आमचे सगळे महाराष्ट्र केसरी या ठिकाणी उपस्थित आहेत। मला एवढंच सांगायचं की या महाराष्ट्र केसरींचं मानधन आमच्या रामदास भाऊंनी आम्ही तेही सांगितलं होतं,
की ते मानधन अत्यंत अल्प आहे. आमच्या काही काही पहिलवानांना जे सगळे ग्रामीण भागातून आलेले आमचे पहिलवान असतात, शेतकरी कुटुंबातून आलेले असतात, अत्यंत काही काही ठिकाणी त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे आणि म्हणून त्यांना काहीतरी आपण मदत केली पाहिजे, त्यांचं मानधन वाढवलं पाहिजे. मला असं वाटतं मी न बोलता साहेब त्यांच्या भाषणात सांगतील, त्यांनी जो शब्द आम्हाला दिला तो स्वतः या ठिकाणी सांगतील असं मला वाटतं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा खूप काही बोललो, मला माहिती आहे आपल्या पाहुण्यांना वेळ दिला पाहिजे. आज ब्रिजभूषण शरण सिंग जी मी म्हटलं आपल्यासाठी दिल्लीवरनं आले, मी एकच सांगेन की ज्या ठिकाणी नॅशनलचा कॅम्प होते खासदार आहेत, 7 वेळेला खासदार झालेले आहेत, 7 वेळेला खासदार आहेत अयोध्येमध्ये. आणि अशा व्यक्ती महाराष्ट्र देशातली कुस्ती सांभाळतो. एकही एखाद्या ठिकाणी जर नॅशनलचा कॅम्प लागला असेल तर ही व्यक्ती 10-10 दिवस त्या ठिकाणी स्वतः राहते, पहिलवान्यांच्या जेवते, खाते, झोपते, अशीच व्यक्ती कुस्तीला मोठी करू शकते मला वाटतं. त्यामुळे त्यांचं सुद्धा आपण स्वागत करू. त्यामुळे या सगळ्या मान्यवरांचं, अनेक मान्यवर आहेत आमचे सगळे मदत केले, सगळ्यात महत्त्वाचं आमचे सूर्यकांत काकडे आणि आमचे अनिरुद्ध देशपांडे यांचं धन्यवाद दिले पाहिजेत. आज 20 एकरमध्ये आपलं स्टेडियम उभं राहिलं, पलीकडच्या जवळजवळ 32 एकरमध्ये आपलं पार्किंग होतं. या दोघांना धन्यवाद, यांच्यामुळे या जागा आपल्याला मिळाल्या आणि त्यामुळे त्या दोघांनाही मनापासून धन्यवाद देईन. पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.